संजय शिरसाट सध्या आपल्यासोबत आहेत. सर, या म्हणजे अधिवेशनातून महिलांना त्यासोबत शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? कारण भास्कर जाधव म्हणतात की परिस्थिती तशी दिसत नाही, कोणालाही न्याय मिळणार नाही या अधिवेशनात. परिस्थिती दिसणं काय असतं? सभागृहात निर्णय घ्यावा लागतो आणि त्याची अंमलबजावणी करावी. पाऊस कधी पडेल तसा अंदाजावर हे सभागृह चालत नाही. या सभागृहाचे काही नियम आहेत, काही तरतुदी असतात, त्या कराव्या लागतात. आज पुराण्या मागण्या सादर केल्या, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या सर्व गोष्टीचा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. सर, त्याचसोबत मनीषा कायंदे आणि निलमताई गोरे यांना अपात्र करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे विधान परिषद सचिवांकडे. कसं पाहता याकडे? कारण आता त्यांनी ठाकरे गट ॲक्टिव्ह झालेला आहे त्यांच्या. कसलं ॲक्टिव्ह झालेलं आहे? नियमानुसार त्यांनी केलेलं काम आहे. तर ते अपात्र ठरवणं किंवा न ठरवणं त्यांच्या हातात नाही आहे. विरोधी पक्षांनंतर मी बोललं म्हणून कुणाला अपात्र करायचं असा काही नियम नाही आहे. राष्ट्रवादीचे एवढे लोक आमच्याकडे आलेत का घोषणा करत नाही? मला त्यांना अपात्र ठरवास का म्हणत नाही? हे सगळं ठरवून केलेले कार्यक्रम असतात आणि नियम बाई आहेत. आता राज्यपालाकडे काहीतरी भेटायला जाणार काय निर्णय घेणार त्याच्यात? सभापतीने त्या डायसवर उभं राहून त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी चर्चेला बोलवलं होतं, चर्चेमध्ये जर तुम्ही हा विषय मी घेणार असं जर सांगितलं असतं तुम्हाला संधीसुद्धा दिली असती. परंतु गोंधळ घालून लक्ष केंद्रित करण्याचा हा प्रकार आहे आणि निलमताईंनी कोणतंही बेकायदेशीर काम केलेलं नाही. सर, वेगळा प्रश्न असा की अजितदादा यांना अर्थ खातं देऊ नका अशी मागणी कुठेतरी शिंदेच्या आमदारांनी केलेली होती, शिवसेनेच्या आमदारांनी केलेली होती असं कळत होतं. तरी देखील ते आता राज्याचे अर्थमंत्री झालेत आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या आमदारांची जी परिस्थिती झालेली होती ती आता होणार नाही अशी तुम्हाला शाश्वती देण्यात आलेली आहे. आता तो विषय संपलेला आहे. अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि ते योग्य तो न्याय सर्वांना देतील आणि त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असो. नक्कीच. भाजप एकीकडे असं म्हणत आहे की 152 जागांवरती आम्ही विजय मिळवणार, दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात की आम्ही 90 जागा लढवणार. नक्की शिवसेनेचं काय ठरलंय? तुम्ही मग 45 जागांवरती तुम्ही समाधानी राहणार आहात का? मागही बोललो, ह्या सगळ्या स्टेटमेंट हे निवडणुकीच्या पूर्वी कराव्या लागतात. हे ठरतं कधी बेस? जेव्हा निवडणूक 2 महिन्याचा कालावधी असतो त्या टायमाला या मोठ्या नेत्यांची सर्व बैठका होतात, त्या बैठकीमध्ये नेमक्या जागा किती हे त्यावेळेला ठरलं जातं. आज जर मी सांगितलं की नाही मी इतक्याच जागा लढवणार आहे, मग बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? कोणता मतदारसंघ सोडणार आहे कुणाला माहिती आहे? म्हणून ह्या सरकार चर्चा 2 महिन्या अगोदर होत असतात. आता त्या विषयावर कुणी किती घोषणा जरी केल्या तरी त्या फायनल नसतात. नक्कीच. सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते संजय शिरसाट यांनी, वेगवेगळ्या प्रश्नांवरती सविस्तर उत्तर दिलेलं आहे. पाहत रहा लोकमत. धन्यवाद.